दिलेलं आहे, कर्तव्य आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे नवीन परिवर्तन घडवण्यासाठी गेले 15 दिवस शिवसेना भाजपा महायुतीतर्फे जे रणकंदन झालं त्याचा आजचा शिखर आहे. आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस आहे तर त्या लोकांनीसुद्धा मी पाहिलं सकाळपासून लोक पावसामध्ये चिखलामध्येसुद्धा मतदान करतायत. प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य आहे, लोकसभा असो विधानसभा असो. आणि मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं मतदान होईल आणि शिवसेना भाजपा रिपाई महायुती जी आहे त्यांच्या बाजूने लोक मतदान करतील. सर 288 पैकी किती असं आहे की 288 जागा जेव्हा लढतो तेव्हा प्रत्येक जागा ही जिंकण्यासाठी लढायची असते. शेवटी अनेक भागामध्ये या महाराष्ट्रामध्ये असं मी नेहमी म्हणतो की विरोधी पक्षसुद्धा टिकला पाहिजे. आमच्यासमोर एक उत्तम विरोधी पक्ष यावा ही आमची कायम भूमिका राहिली. विरोधी पक्ष असेल तर सत्ताधारणावरती एक वचक राहतो, अधिक उत्तम प्रकारे कामं केली जातात. चुकीच्या गोष्टी जर कोणी केल्या तर त्यासाठी सभागृहामध्ये आवाज उठवला जातो. त्याच्यामुळे महायुतीला बहुमत मिळत असताना मी विरोधी पक्षाला सुद्धा शुभेच्छा देतो. गेल्या काही दिवसांमध्ये सर वेगळा प्रश्न थोडा पंकजा मुंडे आणि परळीचं जे प्रकरण सुरू आहे काय सांगाल त्याला? मी त्याच्याविषयी आत्ता काही सांगणार नाही. आजचं मतदान होऊन जाऊ द्या. तो विषय जरी परळीतला असला आणि जे उद्गार धनंजय मुंडे यांनी काढल्याचं आम्ही TV पाहतो त्या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांना पूर्ण चौकशी करू द्या. त्याशिवाय बोलणं योग्य नाही. एखाद्या गोष्टीचं अशा प्रकारे राजकारण करणं हे मला योग्य वाटत. त्याच्या आधी प्रशांत पारिचारक जे भाजपचे आमदार आहेत, घाटकोपरचे एक आमदार राम कदम यांनीसुद्धा स्त्रियांविषयी अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत काही. आणि मला वाटतं त्यांचाही तपास सुरू आहे. त्या रांगेत धनंजय मुंडे आलेले आहेत. सर आदित्य सरकार आणि फडणवीस आदित्य सरकार की फडणवीस सरकार? युतीचं सरकार. पोलीस असतील ना ठीक आहे, यांना नाही नंबर दिला. चला